मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती पात्र उमेदवारांची, निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही जाहीर झालेली आहे. तर मित्रांनो, आज शिक्षक भरती बाबत अतिशय महत्त्वाच्या न्यूज आलेल्या आहेत, त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ज्या काही याद्या जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या प्रवर्गाचे किती उमेदवार आहेत, कोणत्या उमेदवारांना किती गुण आहेत, त्याचबरोबर त्यांची एकत्रित आकडेवारीचा तपशील सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांचा अद्यापही निवड झालेली नाही आहे या लिस्टमध्ये, त्यांना अजून एक संधी आहे विथ इंटरव्ह्यूच्या मध्ये, तर त्यांनी कोणत्या प्रकारचं नियोजन करावं यावर आधारित हा संपूर्ण व्हिडिओ आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या निवड याद्या लागलेल्या आहेत, बऱ्याचशा उमेदवारांचं जे सिलेक्शन झालेलं आहे ते अगेन्स्टमध्ये झालेलं आहे. समांतर आरक्षणामधील उमेद असेल, खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, या उमेदवाराच्या अगेन्स्टमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांची निवड झालेली आहे. तर अशा उमेदवारांनी काय काळजी घेतली पाहिजेत, कोणती कागदपत्रं सादर केली पाहिजेत आणि नेमकी त्यांची नियुक्ती ही कोणत्या प्रवर्गामध्ये भविष्यात राहणार आहे, जी की पदोन्नतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे, आपण काय केलं पाहिजेत यावर आधारित अतिशय महत्त्वाचा या नंतरचा व्हिडिओ मी आपल्याला देणार आहे, तो नक्की आपण बघा. अतिशय तांत्रिक महत्त्वाची माहिती आपल्याला देणार आहे. तर मित्रांनो, आजच्या काही न्यूज बघूया जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती ही होईल आणि त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेऊया. तर मित्रांनो, 3258 रिक्त पदापैकी 73% जागावर पात्र शिक्षक उपलब्ध नाही. पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीची निवड यादी जाहीर. इंग्रजी, गणित, विज्ञान विषयासाठी शिक्षकांची पदे पहिल्या निवड यादीत रिक्त, अशा आशयाची ही आजची लोकमतची बातमी आहे. तर 3258 रिक्त पदापैकी 73% पद जे अद्यापही रिक्त राहिलेले आहेत तेवढे उमेदवार उपलब्ध झाले नाही. निवड यादी जाहीर झालेली पदे 5822, जिल्हा परिषद 3530, महानगरपालिका 1053, नगरपालिका 172, तर खासगी प्राथमिक शाळांमध्ये 1067. प्रवर्गनिहाय अर्थप्राप्त उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्त जागा. तर बघा, कास्टमधल्या रिक्त जागा आहेत अनुसूचित जातीच्या 1258, अनुसूचित जमाती पेसा 448, अनुसूचित जमाती 369, इतर मागासवर्गीय 301, SEBC मागास, SEBC मागास 232, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 161, खुला गट 116, भटक्या जमाती BC व D प्रवर्ग 227, विमुक्त जाती 81, विशेष मागास प्रवर्ग 62. तर एवढ्या प्रवर्गनिहाय अर्थप्राप्त उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्त जागा राहिलेल्या आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, माहिती जाणून घेऊया. राज्यात पवित्र संकेतस्थळाच्या गोंधळासह अनेक तांत्रिक अडचणीमध्ये खोळंबलेल्या बहुचर्चित शिक्षक भरतीची निवड यादी अखेर शुक्रवारी जाहीर झाली. यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे 5822 पदांसाठी मुलाखतीशिवाय नियुक्तीकरिता प्राधान्यक्रम दिलेल्या शिक्षकांची निवड झाली असून 3258 पदे रिक्त राहिली आहेत. राज्यात 2 वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या शिक्षक भरतीला या निमित्ताने सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. शिक्षक भरतीतील पुढचा टप्पा म्हणजे मुलाखतीसह उमेदवारांची निवड यादी ही 16 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसलेली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 9080 पदे ही मुलाखतीशिवाय भरतीसाठी उपलब्ध होती. त्यापैकी 64% पदांसाठी निवड यादी जाहीर झाली आहे, तर 35% पदे रिक्त राहिली आहेत. पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या अभियोग्यताधारक उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात तसेच शिक्षणाचे माध्यम आणि रिक्त असलेल्या जागांचे माध्यम विषय पद प्रवर्ग समांतर आरक्षण या बाबी न जुळल्याने 3258 पदे रिक्त राहिलेली आहेत. तर अशी वस्तुस्थिती आहे. रिक्त राहणाऱ्या 3258 पदापैकी 2392 पदे ही उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वीची आहेत. या गटामध्ये मुख्यत्वे इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयाकरता अर्थप्राप्त उमेदवार प्राप्त झाल्याने रिक्त राहिलेल्या आहेत जागा. मराठी माध्यमाच्या शाळांमधील 2311, उर्दू माध्यमाच्या 697, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 236 पदावर अर्थप्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. महानगरपालिका हिंदी माध्यमाच्या शाळांमधील 13 पदे रिक्त राहिली आहेत. हिंदी व कन्नड माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उपलब्ध सर्व पदे म्हणजेच अनुक्रमे 27 आणि 13 पदे ही रिक्त राहिलेली आहेत. निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी 13 ते 21 ऑगस्ट दरम्यान नियुक्ती प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे.
तर मित्रांनो, कोणत्या प्रकारची कागदपत्र आपण सादर केलेली पाहिजेत त्यावर मी आधारित आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेले आहेत. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्याचा फॉर्मॅट काय आहे, त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काय असते, ते कसं द्यायचं आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं द्यायचं आहे, त्याचबरोबर कोणती कागदपत्रं सादर करायची आहेत, कशा प्रकारे सादर करायची आहेत, यावर आधारित 2 ते 3 व्हिडिओ मी दिलेले आहेत. त्याचा नक्की लाभ घ्या, जेणेकरून आपली फसगत होणार नाही. सरकारी अनुदानित, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळेतील 12,140 पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जवळपास गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक तपशील आहे. डिटेलमध्ये बघा, प्रवर्गनिहाय अर्थप्राप्त उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्त जागा, अशा प्रकारच्या 35% जागा या रिक्त राहिलेल्या आहेत. अनुसूचित जातीच्या यामध्ये सर्वात जास्त आहेत 1,258. निवड यादी जाहीर झालेली पदे 5,822 पदं फक्त हे जाहीर झालेले आहेत. शिक्षक भरतीच्या पहिल्या यादीप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील निवड यादीमुळे अभियोग्यता उमेदवारांना नक्कीच दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असं म्हणत आहे शिक्षण मंत्री. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व, शिक्षक पदांसाठी 5,822 जागा जणांची मुलाखतीशिवाय निवड. निवड झालेले शिक्षक 3,530, जिल्हा परिषद 1,053, महानगरपालिका नगरपालिका 172, तर खासगी शाळा 67. शिक्षक मान्यताची पद्धत होणार आता बंद, त्यावर आधारित एक बातमी आलेली आहे. शिक्षक मान्यताची आता पद्धत पूर्णपणे बंद होणार आहे, त्यावर आधारित ही सविस्तर माहिती देणारा हा दुसरा एक मजकूर आहे मित्रांनो. शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व, न्यायालयाची परवानगी घेणार. पवित्र प्रणालीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत, त्यामुळे शिक्षण खात्यात शिक्षकांची निवड यादी जाहीर केली असली तरी निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल, पण या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. ही परवानगी मिळाल्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकारी या शिक्षकांना नियुक्तीपत्र देतील, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी म्हटलेलं आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न 9 वर्षापासून लालफितीत, तर अजून डिटेलमध्ये बातमी आहे. 299 जण पात्र ठरूनही नोकरी नाही. नियुक्ती देण्याबाबतचा आदेश देण्यात आला असला तरी त्यात तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी शासनाला कळवण्यात आल्या आहेत. त्याबाबत शासनाकडून कळण्यात आल्यावर पुढील कारवाई केली जाईल. प्राथमिक शिक्षण संचालक, तीन हजार पदांसाठी शिक्षक मिळण्यात, शिक्षक भरतीची पहिली निवड यादी जाहीर. बघा, पुन्हा एकदा बातमी आहे. आपण आज ज्या जेवढ्या काही बातम्या आलेल्या आहेत शिक्षक भरतीबाबत, त्या सर्व मी आपल्या निदर्शनास आणणार आहे. अखेर 6,000 जण थेट शिक्षक. न्यायालयाच्या परवानगीनेच शिक्षकांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. ही एक फक्त शिक्षक भरतीचा हा एक टप्पा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वाट बघावी लागणार. आज संस्थासाठी एक सूचना आलेली आहे, ती संस्था करीत आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि खासगी शैक्षणिक संस्था मुलाखतीशिवाय या व्यवस्थापनाच्या निवडीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्थांना लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये जनरल मेरिट लिस्ट आणि पोस्ट वाईज मेरिट लिस्ट विदाउट इंटरव्ह्यूवर क्लिक करून डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दिलेल्या माहितीच्या आधारे शिफारस करण्यात आलेली आहे. पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र संस्थेच्या लॉग इनवर उपलब्ध करण्यात आलेले आहे. शिक्षक मान्यतांची पद्धत होणार बंद, 3,000 पदांसाठी शिक्षक मिळणार. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती आपल्यापर्यंत पोहोचवली. नक्की आपल्याला एक दुसरा व्हिडिओ देणार आहे, अगेन्स्टमध्ये नियुक्ती कशा प्रकारे होत असते आणि आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.